नावांचे वाद आपल्या राज्यासाठी काही नवीन नाही आहेत, मात्र अशाच एका नावाच्या वादावरनं आघाडीमध्ये बिघाडी होणार की काय अशी शक्यता दिसू लागली आहे. कारण नवी मुंबईच्या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास शिवसेना आग्रही असताना काँग्रेसच्या गोटातनं वेगळीच मागणी होती आहे. नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटील यांचं नाव देण्याची मागणी काँग्रेसच्या ओबीसी सेलची आहे. त्यामुळे विमानतळाच्या नावावरनं नवीन वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे. मात्र ही मागणी काँग्रेसच्या ओबीसी सेलची असून विमानतळाच्या नावाबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल असा सावध पवित्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतलाय. विशेष करून ओबीसी समाजामध्ये दिबा पाटलांचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव मिळावं. आणि हा आग्रह मागच्या काळातही आपण पाहिलं की मोठं आंदोलन त्या भागामध्ये झालेलं होतं आणि ही भावना ओबीसी समाजाची आहे. अखेरीस सरकारला निर्णय घ्यायचा. काँग्रेसची भावना काय? मी तुम्हाला सांगितलं ना, अखेरी ही ओबीसी समाजाची भावना आहे. जे ओबीसी सेल काँग्रेसमधला आहे त्यांची पण ही भावना आहे आणि म्हणून ही भावना आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला कळू. अखेरी त्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यायचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.